सुप्रभात माननीय पंतप्रधान मी सुमन मिश्रा महोदय विद्यार्थ्यांनी समाजात कसे वागले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करावे धन्यवाद महोदय धन्यवाद मॅम माननीय प्रधानमंत्री विद्यार्थ्यांनी समाजात कसं वागावं हेच विचारायचं आहे ना तुम्हाला मला वाटतं हे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे आपण कोणत्या समाजाबद्दल बोलत आहोत आपलं एक वर्तुळ आहे ज्यात आपण वावरतो कधी चांगल्या वाईट चर्चेमध्ये आपला वेळ व्यतीत करतो फोनवर तासनतास घालवतो जर तुम्ही त्या मर्यादित आभासी जगाबद्दल बोलत असाल तर तुम्ही मुलांना जसं सांगाल तसं बेटा इथे चपला घालून ये इथे चपला काढ इथे या पद्धतीने वाग तिथे तसं कर असं आपण सांगू शकता मात्र वास्तविकता ही आहे की त्याला घराच्या एका मर्यादेत कोंडायचे नाही समाजात त्याचा जितका व्यापक विस्तार होईल तितका होऊ द्यायचा आहे मागे मी एकदा म्हटलं होतं कदाचित परीक्षा पे चर्चामध्येच म्हटलं होतं की आणखी कुठे म्हटलं होतं हे मला आठवत नाही मी म्हटलं होतं दहावी बारावीच्या परीक्षेनंतर कधी आपल्या मुलांना सांगा की हे घे पैसे आणि आपल्या राज्यात या या ठिकाणी पाच दिवस फिरून या तिथली छायाचित्र काढ तिथलं वर्णन लिहून आण त्यांना हिमतीने सोडा बाहेर तुम्ही बघाल की ही मुलं खूप काही शिकून परत येतील जीवनाबद्दल जाणून त्यांच्यात विश्वास वाढेल मग ते चिडचिड करणार नाहीत बारावीचा विद्यार्थी असेल तर त्याला राज्य बाहेर जाऊन यायला सांगा हे बघ इतके पैसे आहेत रेल्वेने जायचं आहे आणि आरक्षणाशिवाय जायचे आहे सामान इतकं असेल तुला हे खाणं सोबत दिलं आहे जा इतकी ठिकाणं बघून ये आणि आल्यावर सर्वांना समजावून सांग तुम्ही खरंच आपल्या मुलांची परीक्षा घेत राहिली पाहिजे त्यांना समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये जाण्यासाठी प्रेरित करायला हवं कधी त्याला असं विचारायला हवं की तुझ्या शाळेमध्ये यंदा या मुलाने कबड्डीमध्ये खूप चांगली कामगिरी केली तू त्याला भेटलास का जा त्याच्या घरी जाऊन त्याला भेटून ये त्या मुलाने विज्ञान मेळाव्यात खूप चांगलं काम केलं होतं तू जाऊन त्याला भेटलास का अरे जा जरा भेटून ये त्याला त्यांना त्यांचा विस्तार करण्यासाठी संधी दिली पाहिजे कृपया त्यांना असं करायला हवं तसं करायला हवं असं करू नका तसं करू नका अशा बंधनांमध्ये बांधू नका आता मला सांगा कोणी असं फरमान काढलं की आता पतंगांना पतंगच म्हणतात ना पतंगांना गणवेश चढवला तर काय होईल काय होईल काही अर्थ आहे का आपल्याला आपल्या मुलांचा विस्तार होऊ द्यायचा आहे त्यांना वेगवेगळ्या वर्तुळात घेऊन जायचं आहे त्यांची वेगवेगळ्या घटकांबरोबर भेट घेऊन आणायची आहे आमच्या इथे सुट्टीत असायचं की मामाकडे जायचं आहे त्या त्या ठिकाणी जायचं आहे याचा आपला एक आनंद असतो त्याचे संस्कार असतात जीवनाची एक रचना घडते आपण आपल्याच वर्तुळात मुलांना बंद करता कामा नये आपण त्याची कक्षा अधिकाधिक रुंदावली पाहिजे होय आपलं लक्ष असायला हवं की त्यांच्या सवयी वाईट तर होत नाहीयेत ना खोलीतच स्वतः हरवून गेलेला नाही ना उदास तर नाही ना आधी जीवनावेळी किती हसत खेळत असायचा आजकाल आपण हसणं मस्करी करणं सोडून दिलंय काय हरकत आहे असं वागण्यात आईवडिलांच्या ताबडतोब हे लक्षात आलं पाहिजे हे तेव्हा घडते जेव्हा देवाने त्यांना एका विश्वस्ताच्या स्वरूपात एक अमानत मुलांच्या रूपात दिलेली असते या अमानतीचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही त्यांची जबाबदारी आहे हा भाव असेल तर याचे चांगले परिणाम होतील या भावना जर अशा असतील की हा माझा मुलगा आहे मी सांगेन तसे तो करेल मी असा होतो म्हणून तुला असे व्हायला हवे माझ्या आयुष्यात असेच होते तुझ्या आयुष्यातही असेच होईल मग गोष्टी बिघडतात म्हणूनच मोकळेपणाने समाजाच्या विस्ताराकडे नेण्याचा प्रयत्न आपण करणे आवश्यक आहे आपल्या पाल्याला जीवनात वेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे समजा ते साप आणि मुंगसाचा सा खेळ करून दाखवणारे लोक कधीतरी तुमच्या ठिकाणी येतात मुलांना सांगा जाऊन त्यांच्याशी बोलायला तो कुठे राहतो तो कुठून आला आहे या व्यवसायात कसा आला तो काय शिकला मला पण समजून सांगा हे सर्व त्याला विचारू देत त्याच्या संवेदना जाग्या होतील तो असं का करतो आहे जाणून घेणे शिकणे सोपे होईल तुमच्या मुलांचा अधिक विकास व्हावा त्यांना बंधनात अडकून ठेवता कामा नये यासाठी तुम्ही प्रयत्न करा तुम्ही त्यांना मोकळा आकाश द्या त्याला संधी द्या आणि मग तो स्वतःला समाजात एक शक्ती म्हणून उद्यास येईल खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार